नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी येथे नारीशक्ती सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झालाय. या शिर्डीच्या महोत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ ही देखील शिर्डीमध्ये दाखल होऊन तिनं कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून समस्त महिला भगिनींनी नागरिकांचा आनंद द्विगुणित केला. विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे आघाडीचे संगीतकार जोडी अजय अतुल या धमाल जोडीनं आपल्या गायनानं हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि समस्त नागरिकांना थिरकण्यास भाग पाडलं. यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील नागरिकांना अजय अतुल यांचे लाईव्ह गाणे ऐकता येणे आणि त्यांना जवळून पाहत त्यांच्या कलेचा सन्मान करता येणे म्हणजे ही पर्वणीच म्हणावी लागेल. मोठ्या शहरांमध्ये 1,000-2,000 रुपये देऊन त्यांचे शोज होतात, परंतु शिर्डीमध्ये सर्वांना मोफत त्याचा आनंद घेता आला आणि यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी अजय अतुल जोडीचे आभार देखील मानले. अतिशय मी स्वतःला भाग्यशाली समजतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, हा माझा अजय आणि अतुल बरोबर 5वा शो आहे आणि सदैव त्यांनी मला वाटतं आमचा असोसिएशन 2014 पहिला शो लोधीला झाला होता आणि आज 2024 आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये 10 वर्षामध्ये आपलं संबंध ऋणानुबंध. आणि मला असं वाटतं की या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आपण आलात, सर्वसामान्य एक ग्रामीण भागातल्या महिलांना आपलं लाईव्ह सिंगिंग पाहायला मिळालं, जे कदाचित शहरामध्ये आपलं तिकीट 1,000-2,000 असतं, पण आज आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलांना आपण वेळ दिला आणि आले. आणि माझी विनंती एक आहे की आता आपली वाट तर पाहतच होते, पण ज्या गाण्याची वाट सगळेजण पाहत आहे आणि या सगळ्या महिलांनी शब्द दिलाय मला, हे जे पहिले 2 कंपार्टमेंट भरले होते तुम्ही मला शब्द दिलाय नाचायचा, तर आपण आता परत एकदा नाचायचं का नाही, मी 1-2-3 म्हटलं आपल्याला नेहमी झालं, ठीक आहे? 1-2-3 तर अजय अतुल यांच्या गायनाच्या कार्यक्रमानं उपस्थितांचे इतके मनोरंजन झाले की प्रत्येक गाण्यावर वनसमोर म्हणत सगळ्यांनी ठेका धरला. दरम्यान अजय अतुल यांनी गायलेल्या विठ्ठलाच्या गाण्यावर तर शिर्डीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व माता भगिनींना आमच्या दोघांकडून, विखे पाटील परिवाराकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सर होता चले चंद्रुरा
याचबरोबर हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी देखील आपल्या कॉमेडीनं उपस्थितांची मनं जिंकली. त्यांच्यासमोर शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बाप्पा गोंडकर यांच्यावर देखील तुफान कॉमेडी करत नागरिकांना पोट धरून हसवण्यासाठी भाग पाडलं. या तुफान कॉमेडीच्या कार्यक्रमाचं वातावरण अगदी फुलून गेलं होतं. उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं कौतुक देखील केलं. याप्रसंगी सर्व उपस्थित नागरिकांनी डॉ सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनापासून आभार मानले आणि कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद लुटला. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.